त्यांचं नाव तर असं आहे गुणरत्न, म्हणजे त्यांच्यामध्ये सगळे गुणत आहेत पण मला तर एक पण गुण दिसला नाही. गुणांचा रत्न, गुणांचा रत्न, पण मला तर त्यांच्यामध्ये एक पण गुण दिसलेला नाहीये. कारण ते मराठा समाजाबद्दल ते काय म्हणले, सभेला किती माणसं होते, 50,000 माणसं होते. मला तर ती मनोज दरंगे पाटलांची सभा ही यात्रेसारखी वाटली. तर मला त्यांना एकच म्हणणं आहे, तुम्हाला ती सभा यात्रेसारखी वाटली ना तर का वाटली ती तुम्हाला यात्रेसारखी? कारण तुम्ही आतापर्यंत ज्या बी सभेला गेलात, जिथं बी गेलात, तिथं यात्रा एवढेच माणसं असतील म्हणून तुम्हाला वाटली. कारण तुम्हाला आतापर्यंत तळ्यातच पोहायची सवय ना, तुम्ही समुद्र काय असतो ते बघितलंच नाही आतापर्यंत. त्याच्यामुळे तुम्हाला तेच वाटलं, तुमचं पण बरोबर आहे, तुमची काही चूक नाही. कारण आपण ज्या माहोलमध्ये राहतो तेच वाटतं ना. तर त्यांनी जर ती मनोज दरंगे पाटलांची मराठ्यांची जर सभा बघितली असती तर त्यांना तेव्हा समजलं असतं, सभा म्हणजे अस्थी काळामध्ये राहणाऱ्या माणसाला समुद्र काय असतो किंवा मराठ्यांचा हा एवढा मोठा समुद्राची लाट काय असती ते समजणार नाही, समजायला थोडा उशीर लागेल. 50,000 माणसं होते. जाऊ दे, तुम्ही काय म्हणताय ते आम्ही जास्त भाव देतो. मोठ्या तुम्ही तुमच्या कुणाचं तरी ऐकूनच म्हणताय किंवा उद्देशून म्हणत असताल, पण हे म्हणणं तुम्ही यात्रा म्हणलात तर हे जे तुम्ही बघितले ते तुम्हाला ऑब्विसली वाटणार, त्यात काही विषय नाहीये. पण तुम्ही जी सभा बघितली का, त्याला आला असतात ना तुम्ही, मग समजलं असतं काय तो समुद्र होता. तुम्हाला तळ्यापुरता म्हणते ना म्हणून तुम्हाला तळ्यासारखं वाटलं, पण तो समुद्र होता. तर माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्या मराठी बांधवांना किंवा जे पण व्हिडिओ बघतायत त्यांना, की म्हणजे उगच भांडणं लागून दोन कास्टमध्ये भांडणं लागण्याचं काम करू नका. किंवा मराठा आरक्षण भेटणारच नाही, मी देणारच नाही, संविधानामध्ये नाहीये. तुम्ही का म्हणताय, तुमच्या हातात आहे का मराठा आरक्षण द्यायचं? घेतल्याशिवाय राहणार नाही. पण मनोज दरंगे पाटलांविषयी सभेविषयी जी तुम्हाला माहिती नाही, अपुरी माहिती, किंवा युगत इकडलं तिकडलं जे रिअल आहे, जे सगळ्या महाराष्ट्राला, जे सगळ्या दुनियाला दिसलंय ना ते तरी म्हणा. तुम्ही 50,000 म्हणले आणि आम्ही काही त्याला विश्वास ठेवणार? सगळ्यांना दिसले लोक किती होते, काय होते, सगळ्या जगाला माहिती. तुम्ही म्हणले आणि थोडी काय आम्हाला फरक पडतो. पब्लिकला काय वाटतंय ते असं बोलायला नाही पाहिजे आम्ही मराठा समाजाबद्दल. कारण यात्रा आणि जत्रा ही काही लँग्वेज नाही किंवा संविधानिक पद्धतीने. आम्ही पण संविधान, आम्हाला पण माहितीये. एवढं असं बोलायला नाही पाहिजे.